भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर सर आपल्या सोबत आहे. सर देवेंद्र फडणवीस यांचं कालचं पत्र, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी टीका केली की सभागृहात फडणवीस बोलले नाही, मग 8-9 तासानंतर पत्र लिहिण्याचं आणि ते व्हायरल करण्याचं कारण काय? नाही, त्यांना बोलायचं त्या ठिकाणी, ते बोललेही बोलले असतील, परंतु जनता ही सर्वश्रेष्ठ असते. कारण जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर आरोप केले होते, देशद्रोहाचे आरोप त्या ठिकाणी केले, त्याच्यावर त्यांना जेलही झाली, मंत्रिमंडळातनं त्यांना काढावं म्हणून मागणी झाली. अशा वेळेला जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये. कारण हा विषय दानवेंनी आणल्यानंतर देवेंद्रजींनी त्याला प्रतिउत्तर दिलं, परंतु महाराष्ट्रातील जनतेलाही भारतीय जनता पार्टी देश सर्वतोपरी म्हणतो, मग अशा वेळेला भूमिका भारतीय जनता पार्टीची लवचिक झाली की काय, असा जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. कारण शेवटी आम्ही विधिमंडळात बसतो, सत्तेत येतो, यात सगळ्याचं मूळ जनता आहे आणि त्या जनतेला आमचं दायित्व आहे आणि त्या दायित्वापोटी या ठिकाणी आता पब्लिक डोमेनमध्ये हे पत्र त्या ठिकाणी देवेंद्रजींनी टाकलं. आज नवाब मलिक नेमके कुठल्या बाकावर बसणार? नाही, अजून आता विधानसभा अध्यक्षांनी या पत्रानंतर काय दखल घेतली माहीत नाही, परंतु आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम राहू. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.